ट्रस्टाचे अध्यक्ष आणि या राज्याचे उद्योग मंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय देसाई साहेब, आमच्या गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री माननीय रवींद्र वायकर साहेब, तसेच या ठिकाणचे संसद सदस्य सन्माननीय अरविंद सावंत साहेब, या ठिकाणी बरेचसे माजी विधानसभा सदस्य आहेत, कार्पोरेटर्स आहेत, कार्यकर्ते आहेत, गृहनिर्माण क्षेत्रातले चंद्रशेखर प्रभू यांच्यासारखे तज्ज्ञ मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं वेळेअभावी आणि दिलेल्या वेळेत करणं शक्य होणार नाही. मी मला वाटतं आपणा सर्वांच्या वतीनं विषयाकडे बोलतो. खरं म्हणजे देसाई साहेबांचं 8-10 दिवसापूर्वी प्रभू साहेबांनी सांगितलं तसा फोन आला की असं असं चर्चासत्र ठेवलेलं आहे. तर मी अगदी आनंदाने होऊ म्हटलं त्यांना एवढ्यासाठी ही योजना लोकांपर्यंत जाणं अजून काही लोकांच्या पर्यंत गेलेली नाही अशी काही भाव नाही, पण चर्चासत्राच्या माध्यमातून त्याच्यातल्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणं फार गरजेचं असतं, लोकांचे व्ह्यूज कळणं फार गरजेचं असतं. आणि मी आकडेवारीमध्ये फार जाणार नाही, कारण की आकडेवारी माझे सहकारी आणि रिपेअर बोर्डमध्ये जे काम करतात म्हणजे 33/7 जे काम करतात ते सुरवडे साहेबांनी सांगितलेलं. मी आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, देसाई साहेब कदाचित सर्वांना सेल्स बिल्डिंग हा काय कॉन्सेप्ट हे माहीत नसेल, कारण बरेचसे तरुण लोक आहेत त्याच्यामध्ये. सेल्स बिल्डिंगचा इतिहास मी एकच मिनिटामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की सेल्स बिल्डिंग हे प्रकरण सुरू तरी कसं झालं. आपल्या सर्वांना कल्पना असेल की महाराष्ट्र शासन हे एक पुरोगामी राज्य आहे. पुरोगामी राज्य म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या फेवरमध्ये कायदे निर्माण करणारे राज्य. 1940 साली भाडे नियंत्रण कायदा आणला महाराष्ट्राने आणि विशेष करून मुंबई शहरासाठी. भाडे नियंत्रण कायदा आणला 1940 सालच्या लेवलला जी भाडी होती ती गोठवण्यात आली सगळ्या खोल्यांचे, किंवा सगळ्या चाळींमधली भाडी 1940 साली जी होती ती गोठवण्यात आली. त्याच्यामध्ये एक विषय सर्कल निर्माण झालं की त्या बिल्डिंगच्या मालकाला त्या तेवढ्या भाड्यामध्ये भाडेकरूंची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या नाजूक होती. त्या त्या काळातले ज्याला आपण म्हणतो मंदीच्या लाटा असतील, दुसऱ्याही महायुद्धाच्या काळानंतरच्या अगोदरच्या, आणि भाडेकरूंना जास्त भाडं देणं परवडत नव्हतं आणि जमीन मालकांना कमी भाड्यामध्ये ह्या बिल्डिंगांचे रिपेअर मरम्मत दुरुस्ती करणं परवडत नव्हतं. आणि याच्यामध्ये प्रश्न असा निर्माण झाला की मुंबई हे शहर असं आहे की जिथं हवामान खारं आहे आणि 1.25 इंच पाऊस पडतो आपल्याकडे सरासरी. मुंबई शहरामध्ये 100 ते 1.25 इंच पाऊस पडतो आणि हवामान खारं समुद्राच्या कडेला आपण सर्वजण राहतो. अशा परिस्थितीत तत्कालीन जे काही उपलब्ध होतं तंत्रज्ञान बिल्डिंग बांधकामाचं, त्या काळात झालेल्या बिल्डिंगी ह्या अतिशय दुरुस्तीच्या श्रेणीला येऊन गेलं, खराब झालं. आणि आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक विषय सर्कल असं निर्माण झालं की जमीन मालकाला सॉरी बिल्डिंग मालकाला जास्त भाडं नसल्यामुळे त्याचे रिपेअर परवडेना आणि भाडेकरूंना जास्त भाडं देत आहे परवडेना, आणि याच्यातून जमीन बिल्डिंगा खराब झाल्या. आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये ह्या 100 इंच पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये पावसाळ्यामध्ये 8-10 बिल्डिंग दरवर्षी पडू लागल्या आणि मनुष्य जीवाची हानी होऊ लागली. म्हणून 1969 साली मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना माहिती नसेल, महाराष्ट्र सरकारने कायदा केला जुन्या बिल्डिंगसाठी, त्याला रिपेअर अँड रिकन्स्ट्रक्शन ऍक्ट म्हणतो 1969. आणि आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की खासगी जमिनी कदाचित कमी पैसे दिले असतील, त्यावेळेला 300 रुपये पर स्क्वेअर किंवा पर स्क्वेअर मीटरच दिले. खासगी मालकाच्या जमिनी किंवा खासगी लोकसंख्या जनतेच्या खासगी बिल्डिंगी लोकांना परवडत नाहीत म्हणून सरकारी खर्चाने, भले त्यावेळेची तरतूद कमी असेल पण तरतुदी सरकारच्या म्हणजे सरकारच्या खर्चाने खासगी बिल्डिंग रिपेअर करण्याचा पहिला कायदा मुंबईमध्ये झाला. आणि अशा प्रकारे या सेल्स मग याच्यामध्ये असं ठरलं की त्या बिल्डिंग आपण रिपेअर करतोय तिथं थोडासा नाममात्र सेस आपण लावूय. सेस म्हणजे हा वेगळा शब्द असला तरी काय देतो, दुरुस्तीचा टॅक्स आहे असं म्हटलं तरी चालेल, म्हणून त्याला आपण सेल्स बिल्डिंग म्हणतो. आणि या सेल्स बिल्डिंगांची डेव्हलपमेंट हा खरं म्हणजे आजच्या चर्चासत्राचा विषय आहे. आणि त्यावेळेला 1969 साली सर्वे करून 19,700 बिल्डिंगची ही संख्या निश्चित करण्यात आली आणि जे आता रिपेअर करून मजबूत स्थितीत आणणं किंवा काही जुन्या बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग बांधणं असं करत करत ही आकड्या हा आकडा आता जवळपास 14,200 वरती आलेला आहे. आता 19,000 पैकी सगळ्याच बिल्डिंग एकदम डेव्हलपलेटेड कंडिशन मध्ये झालेल्या अशी बाब नाही, पण बऱ्याच म्हणजे 70-80% उर्वरित बिल्डिंग आता पुनर्बांधणीच्या स्टेजला आलेल्या आहेत. आणि हे करत असताना
माझे दोन सहकारी सन्माननीय डायरेक्टर साहेबांनी सांगितलं 33-7 हा म्हणजे नियमावलीतला विकास नियंत्रण नियमावली जी मुंबईसाठी फिक्स करण्यात आलेली आहे त्याच्यातले जे काही वेगवेगळे प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी आहेत वेगवेगळ्या विषयासाठी असतील म्हणजे खासगी जमिनीसाठी एक वेगळी तरतूद असते माडाच्या बिल्डिंगसाठी वेगळी तरतूद तशी या डेव्हलपमेंटेड बिल्डिंग किंवा मोडकळीस आलेल्या बिल्डिंगसाठी हा 33-7 हा नावाचा नियम करण्यात आला. आता सुरुवातीला हा नियम करत असताना क्षेत्रफळ जे त्यांचं ठरत होतं भाडेकरूंना त्यातली 180 स्क्वेअर फुटापासून सुरुवात झाली आणि मग तत्कालीन राज्य कारकांच्यावरती जनतेमधून आलेलं प्रेशर किंवा रेटा म्हणत हा एफएसआय हळूहळू वाढवण्यात आला. सुरुवातीला तो नॉर्मल एफएसआय 1.33 होता त्याला काही प्रोत्साहन मग 0.2 देण्यात आला. पुढे भाडेकरूंची मागणी अशी झाली की कमीत कमी 269 फुटाचं घर मिळावं त्याच्यानंतर ते 300 फुटाचं घर झालं म्हणून हा एफएसआय वाढवत आज मी तिला 3 वरती नेऊन ठेवण्यात आलेला आहे. आता आणखी एक गोष्ट याच्यामध्ये या डेव्हलपमेंटेड बिल्डिंग मध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो सेल्स बिल्डिंग याच्यामध्ये आणखी एक कमतीची गोष्ट आहे. एबीसीडी हे जे महापालिकेचे वॉर्ड आहे दक्षिण मुंबईमध्ये डी चा काही अर्धा पार्ट येईल ए बी सी आणि डी वॉर्ड याच्यामध्ये अशा पद्धतीनं देसाई साहेब आपण आता जवळून पाहत असाल पालकमंत्र्यांना तिथे बिल्डिंगांची भौगोलिक परिस्थिती अशा पद्धतीने आहे. मी स्वतः ह्या रेल्वे रोडाचं 15 वर्षापूर्वी काम केलेलं चीफ ऑफिसर म्हणून की एका बिल्डिंगच्या खिडकीमधून दुसऱ्या बिल्डिंगचं माणसाचं सेगमेंट होऊ शकतं म्हणजे खिडकीतूनच ते हस्तांतरण करू शकतात अशा पद्धतीने ते इतक्या जवळ आलेले बिल्डिंग आहेत. आणि हे करत असताना आता ओपन स्पेसचे प्रॉब्लेम ज्याला आपण पेन्सिल बिल्डिंग म्हणू म्हणजे बाजूला विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे काही मोकळी जागा सोडावी लागते जर उद्या त्या ठिकाणी काही आग लागली तर आपलं फायर इंजिन फिरू शकलं पाहिजे असे काही तरतुदी कराव्या लागतात. या थोड्या मोठ्या कटाकटीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत म्हणून शेवटी सरकारने 1910 साली 33-7 मध्ये वैयक्तिक बिल्डिंगांचा विकास होण्यात अडचण येत असेल तर आपण 33-9 म्हणून नवीन नियमावली आली ज्याला क्लस्टर डेव्हलपमेंट या नावाने आपल्याकडे प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये 2 वेळा 3 वेळा 4 वेळा बदल करण्यात आला. आणि आता डायरेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देसाई साहेब खरं म्हणजे आपलं चर्चासत्र योगायोगानं अशा वेळेला आयोजित झालेलं आहे की राज्य शासना सॉरी महापालिकेनं नुकतंच नवीन डीसी रेग्युलेशन क्लेम्स अँड ऑब्जेक्शन साठी आता ओपन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वच वक्त्यांनी म्हणजे अगोदरच्या टीम मध्ये चंद्रशेखर प्रभू साहेब असतील त्यांचे सहकारी होते किंवा माझे सहकारी सगळ्यांनी आपल्याला भाषणाच्या शेवटी एकच विनंती केलेली आहे की आपण कृपा करून आज या ठिकाणी आलात विषय आमच्यापर्यंत म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा वेगवेगळ्या वक्त्यांनी विषय आपल्यापर्यंत समजेल अशा भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात काय सुधारणा कराव्या लागतील आणि आता आपल्या माहितीसाठी सांगतो सगळ्या वर्तमानपत्रामध्ये म्हणजे मराठी असो इंग्लिश असो हिंदी असो गुजराती असो गेल्या 8-10 दिवसाचे वर्तमानपत्र आपण काढले तर सगळ्या वर्तमानपत्रामुळे पेजच्या पेज भरून अगदीच तुम्हाला इंटरनेटवरून डीसी रेग्युलेशन डाउनलोड करण्याची गरज नाही ती आता आपल्या पुढच्या पिढीतली मुलं घरामध्ये करून देत असतात आपल्याला तर त्या डाउनलोड करून जेवढ्या हरकती सूचना आपल्याला घेता येतील किंवा आताच एक सन्माननीय व्यक्ती यांनी सांगितलं की सर्वसाधारणपणे भाडे करू पोट भाडे करू या सगळ्यांचं त्याच्यामध्ये हित जोपासलं जाईल अशा पद्धतीने आपण हे करावं सूचना कराव्यात त्याचा जरूर तीच स्टेज असल्यामुळं मला असं वाटतं त्याचा जरूर आपल्याला उपयोग होईल. 2-3 गोष्टी मी या ठिकाणी आणखी 2-3 दोनच मिनिटात सांगू इच्छितो तुम्हाला टाइम 2 मिनिट आहे मला विकासकांच्या बाबतीमध्ये आणि वेळ थोडासा लागतो याच्या बाबतीमध्ये 2-3 वक्त्यांनी वाहवाहो केला. खरं म्हणजे देसाई साहेब 33-7 ची स्लमची योजना असो 33 सॉरी डेव्हलपमेंटेड बिल्डिंगची योजना असो 33-10 खाली स्लमचा विकास केला जातो किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट असो विकासात 70% सहमतीने नेमण्याचे अधिकारी भाडेकरूने दिलेले असतात. सरकारने कुठल्याही योजने बाबतीमध्ये विकासात लोकांच्यावर लादण्याची भूमिका कधीही घेतलेली नाहीये हे मात्र आपण थोडं लक्षात ठेवावं एवढ्यासाठी की एका विकासात 70% सहमतीने किंवा भाडेकरूंच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये एकदा ठरला की दुसऱ्या दिवशी आमच्या कार्यालयावर 30% लोक येत असतात दुसऱ्याच दिवशी. प्रॉब्लेम हा असा होतो की आपण सगळ्यांनी याच्या बाबतीत थोडासा विचार केला पाहिजे की डेव्हलपमेंटेड बिल्डिंग विकासाच्या प्रश्नावर सर्व स्टेक होल्डर्स भाडेकरूंनी म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. आपसातले मतभेद एवढे वाढतात
याबाबत या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, पण माझ्याकडे काही याचे अपील येतात, भांडण जे डिस्प्यूट होतात दोन आपसातल्या दोन टेनंटचे जे असतात ते सुप्रीम कोर्ट पर्यंत जातात, तोपर्यंत ही योजना रखडते। तर माझं या निमित्तानं आपल्याला एवढं सांगणं की विकासक हा सर्वसंमतीने निर्णयाचा, तो कोण अ असावा का ब असावा का क असावा याच्यामध्ये सरकार मधल्या उच्चपदस्थ मंत्री महोदयांपासून आमच्यासारख्या अधिकाऱ्यांपर्यंत कोणालाही काही अधिकार नाही। तो अधिकार पूर्णपणे 70% लोकांच्या संमतीने टेनंटनं दिलेला आहे, तो आपण साधकपणेच विचार करू, त्याच वेळेला व्यवस्थित डेलिबरेशन करून की हे माणूस विश्वासू आहे काय, याच्या पूर्वीचं झालेला प्रोजेक्ट सक्सेसफुल कम्प्लीट झालेला आहे काय, आणि आपले वकील असतील आपले आर्किटेक्ट असतील म्हणजे त्या बिल्डिंग मधल्या टेनंटचे त्यांच्यामार्फत एक साधक बाधक विचार करून पहिल्या स्टेजला आपली अग्रीमेंट ड्राफ्ट करताना जेणेकरून उद्या भांडण होऊन आपला प्रोजेक्ट लांबणार नाही याच्याविषयी आपण चर्चा करून घेतलेली बरी। दुसरा एक मुद्दा सांगितला मिस्टर मोहन यांनी, ते मला वाटतं विकासकांची बाजू या ठिकाणी मांडत होते की जे टेनंटची बदलली जाते म्हणजे मूळच्या खोलीमधून एक टेनंट निघून जातो दुसरा टेनंट येतो मग तो अपात्र होतो, आणि शासनानं ते 1996 ची एक सॅक्रोशन डेट घेतली की 1996 ला जो माणूस त्या घरात राहत असेल त्या खोलीत राहत असेल, जशी झोपडपट्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा एक पर्टिक्युलर 1.95 पूर्वीची डेट होती, आता ती 2000 करण्यात आलेली आहे। तर त्या बाबतीत देसाई साहेब आम्ही जरूर हा प्रस्ताव शासनाला देतोय की जसे झोपडी ही सरकारने पात्र ठरवली आणि त्यातला माणूस बदलला तर झोपडीसाठी एक क्षेत्रफळ मिळत होते का व्यवसाय मिळत होता, तसाही सेल्स बिल्डिंग मध्ये टेनन्सी बदलली पण ती रूम त्या ठिकाणची आहे याच्याबाबतचा एक प्रस्ताव लवकरच आम्ही त्यांना देण्यात सरकारला देण्याचा प्रयत्न करत आहोत। शेवटी मी आपल्याला एकच उदाहरण देऊन माझं भाषण संपवत आहे की उपकर प्राप्त जुन्या बिल्डिंगांचा विकास याच्यामध्ये आपल्या सहमतीने किंवा आपल्या सूचनांनी मंत्री महोदय या ठिकाणी दोघेही उपस्थित आहेत, योग्य तो बदल म्हणजे विकासाला चालना मिळेल अशा तरतुदी नवीन याच्यामध्ये जरूर केल्या जातील, कारण आता ती संधी निर्माण झालेली आहे। पण आता जे डिसरेग्युलेशन 2034 पुढच्या 20 वर्षासाठी येतात किंवा 19 वर्षासाठी ती योगायावरून ती या ठिकाणी आपल्याला संधी उपलब्ध झालेली आहे। पण माझं या ठिकाणी आपल्याला एकच नम्र विनंती अशी आहे की जोपर्यंत भाडेकरूंची ही जागृती होत नाही की आपली बिल्डिंग विकास करायचा आहे, विकासक तुम्हाला स्वतः करायचा तर वेलकम, प्रभू साहेबांनी सांगितलं विकासकाला बाजूला ठेवा त्याच्याबद्दलही हरकत नाही, पण ते सर्व काम करण्याची जबाबदारी आपण अत्यंत कठोर परिश्रम असतात सुरुवातीला त्याच्यामध्ये, पण वेळ देण्याचा ते वेळ सगळ्यांनी देऊन तो करावा आणि विकासकाला घेऊन करायचं तर विकासाची साधक बाधक चर्चा करून सुरुवातीलाच निर्णय घ्यावा, परंतु जोपर्यंत सर्व बिल्डिंग मधले कारण आकडेवारी सुरवाडे साहेबांनी सांगितले माझ्या समोर डिटेल आकडेवारी आहे की आपण 4000 बिल्डिंग आतापर्यंत विकास जरी करू शकलो असलो तरी अजून 14000 बिल्डिंग ह्या बाकी आहेत, जोपर्यंत या सर्व भाडेकरू ठरवत नाही आणि जोपर्यंत जनतेची म्हणून चळवळ होत नाही। मी आता देसाईचं फक्त एकच उदाहरण देतो, आपल्याकडे भारतामध्ये पोलिओ निर्मूलन झालं, आपण सर्व माझ्या महिला भगिनींना हा विषय जवळून माहिती आहे, सावंत साहेब संसद सदस्य या ठिकाणी आहे, गेल्या वर्षी मी आरोग्य विभागात काम करत होतो 2 वर्ष, याच्यावरती परिश्रम जागतिक स्तरावरती झाला आणि देसाई साहेब तिथे सांगण्यात आलं मला सांगण्यात आलं की भारतासारख्या कठीण देशामध्ये जिथं डोंगर दऱ्या खेडी आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी पोलिओ मुक्ती झालीच कशी, तर त्या 15 मिनिटाच्या भाषणामध्ये सगळ्यांना मी एकच मुद्दा पटवून दिला जिनेवाला आंतरराष्ट्रीय परिषद होती की जोपर्यंत एखादी योजना ही कागदावर न राहता जनतेची चळवळ बनत नाही किंवा जनता म्हणून ती प्रोग्राम हातात घेत नाही तोपर्यंत ती सक्सेसफुल होत नाही। तसं या पोलिओच्या बाबतीमध्ये भारतातल्या जनतेने ती चळवळ हातात घेतली होती, तसं सेल्स बिल्डिंगच्या बाबतीत प्रत्येक सेल्स बिल्डिंगचे टेरंट जोपर्यंत ठरवणार नाही की काही अडचणी आल्या तरी चालेल, आपसातले मतभेद बाजूला ठेवून उपलब्ध सरकारी याचा सवलतींचा सवलतींचा म्हणजे याच्यात उपलब्ध जो काय टेनंटसाठी व्यवसाय निर्माण करण्यात आलेले किंवा देण्यात येईल आता नवीन डीसी रेग्युलेशन मध्ये त्याचा वापर करून आपल्या बिल्डिंगचा आपण पुनर्विकास करू हे प्रत्येक बिल्डिंगने ठरवलं तरच आपल्या या कामाला स्पीड देता येईल, बाकीचा मग जो आता नेहमीचा स्पीड आहे तो तर चालूच आहे, परंतु जास्त स्पीड द्यायचा असेल तर प्रत्येक टेनंट किंवा प्रत्येक भाडेकरून याच्यामध्ये विचार केला पाहिजे। देसाई साहेबांचे वायकर साहेबांचे आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं
आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली. धन्यवाद व्यक्त करतो.